त्यांच्या राजकीय पटलावरचं कर्तृत्वाचं पान जिथं जिथं शिवाजी जातात तिथं त्यांच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणचा वाढतो मान आणि सन्मान. असे सगळ्यांचे लढके खासदार शिवाजीदादा आढरव पाटील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. अतिशय कमी अल्पावधीमध्ये संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक आणि परिसरामध्ये, विशेष करून ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय झालेल्या आपला आवाज या चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले न्यूज रूम स्टुडिओचे उद्घाटक, जे सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्यांचं नाव आहे, जे ओळखीचा चेहरा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, ते आपल्या जुन्नरचे जावई आहेत असे श्री मंदारजी फनसे, त्याचप्रमाणे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती आमचे मित्र ॲडव्होकेट संजयजी काळे, गणेश कवडे, शंकरराव पिंगळे, शरद अण्णा चौधरी, त्याचप्रमाणे अतुल बेनके, गणपतरावजी फुलवडे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तात्यासाहेब गुंजाळ आणि सर्व सन्माननीय. मला आठवते मी सुरुवातीपासून जेव्हा आपला आवाज चालू झाला त्यांच्या प्रत्येक घडामोडीमध्ये, प्रत्येक वळणावर, त्यांच्या वाटचालीमध्ये मी एक महत्त्वाचा घटक म्हणून सहभागी आहे. त्यामध्ये आपले या चॅनलचे सर्वे सर्वा अतुलजी परदेशी असेल, त्यांचे बंधू आमचे शिवसेनेचे नगरसेवक दीपेश असेल, त्यांचे सर्व कुटुंबीय असेल, या चॅनलची टीम ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं गावोगावी जाऊन ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याच्या पुढे मांडण्याची ज्यांनी काम केलं ते त्यांचे सगळे सहकारी, मग रायचंदजी शिंदे असतील, पवन गाडेकर असतील, अविनाश पवार आहेत, आणि टीम मोठी आहे खूप, जे सदानंद शेवाळे नव्यानं जॉईन झाले, आणि या सगळ्या टीमला एक महत्त्वाचा आणि मोलाचा अनुभव या क्षेत्रामध्ये काम करण्याचा आहे. आणि म्हणून आम्ही कुठे जरी असलो, मी दिल्लीला जरी असलो तरी इंटरनेटवर ह्या चॅनलच्या बातम्या पाहत असतो, परंतु अमेरिकेला गेलो तरी त्या बातम्या तिथं आम्ही या चॅनलच्या ज्या काय घडामोडी चालल्यात, जुन्नर तालुक्यामध्ये काय गोंधळ चालला आहे हे सगळं आम्हाला अमेरिकेमध्ये सुद्धा बघायला मिळतं. आणि चांगलं काम, चांगली परिस्थिती या चॅनलची आहे. मला वाटतं आपण, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो मंदारजी, ह्या चॅनलनं एवढं मोठं व्हावं की तुम्हाला सुद्धा स्पर्धात वाटावी, अशा प्रकारचं मोठं काम यांच्याकडनं व्हायला पाहिजे, कारण तेवढी क्षमता ह्या चॅनलमध्ये आहे, ह्या लोकांमध्ये आहे. या चॅनलमध्ये काम करणारी सगळी जी मंडळी आहे त्या त्या क्षेत्रातली अनुभवी मंडळी आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज एका बाजूला पाहतोय मीडियामध्ये, विशेष करून सोशल मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, किती जरी काही म्हटलं तर मीडिया हा एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या विचाराच्याच बाजूने असतो. ज्यांचा दबाव जास्त त्यांच्या फेवरमधल्या बातम्या, मग त्याच्यामध्ये कुठंतरी देशासाठी एक घातक परिणाम होत चाललेला आहे. आज देशामध्ये काय चाललंय त्याची वस्तुस्थिती नाही आहे. देशामधल्या काही लोकांना काय बातम्या हव्यात तेवढ्याच बातम्या आजकाल काही ठिकाणी काही चॅनलमध्ये आणि मेजॉरिटी चॅनलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे असं दबावाचं तंत्र आपला आवाजमध्ये नाही आहे. आपला आवाज, यांची धोरणं, यांची ध्येय ही स्वतंत्र विचाराची आहे. आणि म्हणून मी
आपला आवाजच्या टीमला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मी त्यांना विनंती करेन, आपला विस्तार अजून असा वाढला पाहिजे. आपल्या ही कार्यालय आणि स्टुडिओ चाकण असेल, मंचर असेल, तिकडं उरुळी कांचन, वाघोली, निदान माझ्या मतदारसंघामध्ये सगळीकडे करा आणि चांगल्या सडेतोड बातम्या या पुढच्या काळामध्ये द्याल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. कारण मला 3 वाजता एअरपोर्टला पोहोचायचं, अजून एक कार्यक्रम मंचरला आहे, त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम भोसरीला आहे, त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता पण तो दुर्दैवाने कॅन्सल करून मला तसंच एअरपोर्टला पळावं लागणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या चॅनेलला आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मी आपली परवानगी घेतो. धन्यवाद.